फक्त या मुलाखतीच्या मागची भूमिका मुद्दाम मांडणार आहे. राऊत यांच्यासारखे नेते आज युवकांच्या समोर असणं आणि त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणं हे फार महत्वाचं आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की संजय राऊत अशा वातावरणातून अशा कुटुंबातून आलेले आहेत की ज्याला काही राजकीय वारसा नाही. संजय राऊत हे मूळचे पत्रकार, अत्यंत उत्तम प्रतिभावंत असे लेखक, आणि त्यानंतर संजय राऊत कशाप्रकारे राजकारणामध्ये आले आणि एकूण राजकीय प्रक्रियेचे साक्षीदार होता होता नंतर राजकीय प्रक्रियेचे शिल्पकार कसे झाले हे आपण सगळेच पाहतो आहोत. संजय राऊत यांची पहिली मुलाखत मी घेतली होती जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होतं, तेव्हा मी मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा प्रकट मुलाखत आम्ही घेतो आहोत. आणि पुन्हा त्यामध्ये योग खूप चांगला आहे की संजय राऊत यांची मुलाखत सुषमा अंधारे यांनी घेणं. संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे दोघेही मुलुख मैदानी तोप म्हणून शिवसेनेचे आणि सध्याच्या राजकारणाचे प्रख्यात आहेत, प्रसिद्ध आहेत. अशावेळी त्यांनी एकमेकांशी बोलणं आणि सुषमा अंधारेंनी मुलाखत घेणं हे फार महत्त्वाचं आहेच. आणि ही मुलाखत पक्षीय होऊ नये म्हणून फक्त मी आहे. म्हणजे सुषमा अंधारे आणि संजय राऊत बोलत राहिले तर ती मुलाखत शिवसेनेची आहे, एकाच राजकीय पक्षाची आहे असं होऊ नये म्हणून कुणीतरी एक रिमोट असावा, त्यामुळे त्या मुलाखतीमध्ये मी पण आहे. खरं म्हणजे राऊत साहेब, मी जेव्हा सांगितलं की संजय राऊत साहेबांची मुलाखत आम्हाला घ्यायची आहे तर पुणेकर फार छान बोलतात असे, ते एक पुणेकर असं म्हटला की संजय राऊत एरवी एवढे बोलत असतात, आता तुम्ही मुलाखतीमधून त्यांना वेगळं काय बोलतं करणार आहात. पण मी हे मुद्दाम सांगतोय की युवा संसदेमध्ये तरुण मुलामुलींनी जाणीवपूर्वक संजय राऊत काय विचार करतात, काय प्रकारे मांडणी करतात हे ऐकलं पाहिजे. ज्या प्रकारे मगाशी हा मुद्दा मांडला गेला की राजकारणाकडे तरुणांनी नीटपणे पाहिलं पाहिजे, सजगपणे पाहिलं पाहिजे, किंबहुना आपण असं बघतो आहोत की राजकारणाकडे आपण सजगपणे पाहत नाही म्हणूनच राजकारण नको त्या लोकांसाठी आरक्षित झालेलं आहे. अशावेळी राजकीय प्रक्रियेमध्ये तरुण मुलामुलींनी उतरणं हे फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाला आपला मुद्दा भूमिका मांडता आली पाहिजे. एक लक्षात घ्या, संजय राऊत भूमिका मांडतात आणि त्याची किंमत काय चुकवतात हेही आपण बघत असतो, पण ही किंमत चुकवून सुद्धा आपल्याला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एक भाषण केलं, ते भाषण फार गाजलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असे म्हणाले, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल. प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत इथे असणं, सुषमा अंधारेंनी त्यांची मुलाखत घेणं आणि मी सोबत असणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. सध्याचा काळ फार कठीण आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. संजय राऊत सरांना हे पुस्तक असेल थोरांची ओळख. आता थोरांची ओळख नावाचं पुस्तक नाही आहे, पण टी व्ही सुरू केला की चोरांची ओळख होते. आणि पत्रकार म्हणून पूर्वी आम्ही बातम्या छापायचो की याचं पाकिट चोरीला गेलं, याची पर्स चोरीला गेली. आता आम्हाला बातम्या द्याव्या लागतात की यांचा पक्ष चोरीला गेला. अशा सगळ्या कालखंडामध्ये पक्ष चोरीला जात आहेत, अशा सगळ्या कालखंडामध्ये मला असं वाटतं की ही मुलाखत होणं फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुलाखत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ पक्षीय किंवा त्या अर्थानं रोजचे आरोप प्रत्यारोप यापेक्षा वेगळी यासाठी असणार आहे, कारण तरुण मुलामुलींना समजलं पाहिजे की राजकारण हे माझंही क्षेत्र आहे. फक्त एक गंमत सांगतो, मध्यंतरी फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानात एका मुलीला मी विचारलं की तुझी राजकीय भूमिका काय, ती म्हटली सर आय एम अ पॉलिटिकल, मी अराजकीय आहे. तिला म्हटलं तुला बॉयफ्रेंड आहे का, बघा लगेच सगळ्या मुलींना किती छान वाटलं. आणि फर्ग्युसनमधल्या मुली थेटपणे उत्तर देतात, त्यामुळे त्या फर्ग्युसनमधल्या मुलीनं मला सांगितलं की हो मला बॉयफ्रेंड आहे. म्हटलं तुझ्या जातीचं आहे की वेगळं आहे, म्हटलं नाही वेगळ्या जातीचं आहे. म्हटलं बरं, त्याला घेऊन तू बाईकवर कुठे जातेस, तर म्हणे मुळशी पानशेत लोणावळा. मी म्हटलं तुला माहिती आहे का हे राजकारण आहे, म्हटलं कसं काय, ती म्हटली राजकारण कसं काय, म्हटलं मुळामध्ये कुठल्याही जातीच्या मुलासोबत फिरता येणं किंवा लग्न करता येणं ही स्पेस लोकशाहीमध्ये असावी लागते. आणि पुढचा मुद्दा म्हणजे लोणावळ्याला जायचं की आणखी मुंबईला जायचं हे ठरवतं पेट्रोलचे भाव,
आणि पेट्रोलचे भाव ठरवतं राजकारण. त्यामुळे जगातली प्रत्येक गोष्ट ही राजकीय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय आकलन, राजकीय सजगता वाढावी याच्या अनुषंगानं ही मुलाखत फार महत्त्वाची आहे. सुरुवात करताना पहिला प्रश्न मला विचारायचा आहे संजय राऊत साहेबांना, की जो या सगळ्या तरुण मुलामुलींसाठी फार महत्त्वाचा आहे, तो असा की तुम्ही सगळे मला विचारत होते की राऊत साहेब एवढं सगळं बोलतात त्यांना भीती वाटत नाही का. तरुण मुलामुलींचा साधा प्रश्न होता की तुम्ही एवढं बोलता तुम्हाला भीती वाटत नाही का. संजयजी, आपण माझी ओळख करून देताना जे सांगितलं की सुषमा अंधारे आणि माझी मुलाखत ही पक्षीय होऊ नये म्हणून तुम्ही आहात. मी जरी शिवसेनेचा असलो तरी व्यासपीठावर अशा प्रकारचा कधीच पक्षीय नसतो. दुसरा असा की मी जरी शिवसेनेचा नेता असलो, सामनाचा संपादक असलो, तरी गेल्या 40 वर्षामध्ये माझ्यावरती एवढे शिक्के आहेत की हा शरद पवारांचा माणूस आहे, मग म्हणतात हा काँग्रेसचा माणूस आहे, त्याच्या आधी मला म्हणायचे हा कॉम्रेड डांगेंचा माणूस आहे, त्याच्यामुळे मी नक्की कोणता पक्षाचा. पण मी नेहमी सांगतो मी शिवसेनेचाच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर माझ्या आयुष्यातली उमेदीची सगळी वर्ष घालून आणि आज मी जो काय आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना या 4 अक्षरामुळे आहे. आता ज्या माणसाने बाळासाहेब ठाकरेंबरोबर अख्खं आयुष्य काढलं त्याला भीती कशी वाटेल. मी त्यांच्या सहवासातला बहुतेक अशी एकमेव व्यक्ती आहे. त्यांनी मला वयाच्या 28व्या वर्षी सामनाचा संपादक केलं होतं. बरं का, 28व्या वर्षी सामनासारख्या एका राजकीय वृत्तपत्रात. आणि तोपर्यंत मला अग्रलेख कसा लिहितात हे माहीत नव्हतं किंवा बातमी काय असते माहीत नव्हतं, पण त्यांनी मला केला तेव्हाही मला भीती वाटली नाही. बाळासाहेबांनी सांगितलंय ना मग आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही पत्रकार होतो, आम्ही जर्नलिझममध्ये होतो, पण सामनासारखं वृत्तपत्र आहे, बाळासाहेब ठाकरेंबरोबर आपल्याला रोज आता काम करायचं आहे. भीती ही आता आमचे अनेक लोक आहेत. आता भीती कशी असते, मी सकाळपासून काहीतरी फोन करत होतो एक, आमच्या काही लोकांना आज ईडीने बोलावलं आहे. मी त्याला सांगतोय अजिबात घाबरू नकोस, बिंदास आतमध्ये जा, मी पण अनेकदा जाऊन आलो आहे. मी नुसता जाऊन आलो नाही, मी तुरुंगात पण जाऊन आलो आहे. पण शेवटी तुमचं काळीज जे आहे हे कशा प्रकारे काम करतं त्याच्यावर तुमची भीती अवलंबून आहे. मला कधी भीती वाटली नाही. मी माझ्या या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त पत्रकारिताच केली असं नाही, राजकारणामध्ये ज्या ज्या भयंकर गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्या केलेल्या आहेत. पण इथे आपण नैतिकतेच्या गोष्टी करतो आहोत. ही तरुण मुलं आहेत, त्यांना आपण राजकीय प्रशिक्षण देतो आहोत. प्रत्येकांना, आमची पिढी वेगळी होती, आम्ही ज्या वातावरणात वाढलो आम्ही चळवळीतून आलो आहे. आमच्यासाठी शिवसेना हा राजकीय पक्ष नाही किंवा सत्ता प्राप्त करण्याचं साधन आमच्यासाठी नव्हतं. आमच्यासाठी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, मुंबईत मराठी माणूस म्हणून जगण्यासाठी ती चळवळ म्हणून आम्ही त्यात पडलो आणि मग आम्ही त्या प्रवाहामध्ये इथपर्यंत आलो. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या बाळासाहेबांबरोबर त्या आम्ही सगळ्या केलेल्या आहेत. आता ते कदाचित त्या गोष्टीची गरज पडणार नाही, पण तुम्ही आंदोलनामध्ये असता, चळवळीमध्ये असता, तेव्हा तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा तुम्हाला भीती ही बाजूला खुंटीला टांगून ठेवावी लागते. माझ्याबरोबरचे माझे अनेक सहकारी गोळीबारात मेलेले आहेत. 69 हुतात्मे जे झाले शिवसेनेचे, किंवा आम्ही बेळगावला गेलो होतो, मी अयोध्येमध्ये अनेकदा गेलेलो आहे त्या आंदोलनामध्ये. आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे, रक्तपात बघितलेलं आहे, हिंसाचार पाहिलेला आहे, माणसं मरताना पाहिलेले आहेत. भीती कसली असते, माणूस काय करतो आपला विरोधक, एक तर तुरुंगात टाकतो किंवा गोळी मारतो. या दोन्हीची आपण तयारी ठेवली पाहिजे. ज्या प्रकारचं आपण काम करतोय राजकारणात, ज्या संघटनेचं काम करतोय,
ही तयारी असेल तर तुम्ही आता सध्याच्या राजकारणात, पूर्वी नव्हतं, 75 वर्षापूर्वी जो आपण जो सांगताय तर 75 वर्षात असं नसेल, पण गेल्या 5-10 वर्षामध्ये आहे, ही तुमची तयारी मानसिक असायला पाहिजे. सर, युवा संसद आहे आणि युवा संसदेत अनेक युवक आहे. तुम्ही युवक असताना बाळासाहेबांशी जोडले गेला आणि युवक असताना जसं तुम्ही म्हणालात की 28व्या वर्षी आपण सामनाचे संपादक झालात, जसं संजय आवटे म्हणाले की एकाच पक्षाचे 2 लोक आहेत, मी संजय आवटेंना पण आणि सभागृहाला पण हे आठवण करून दिली पाहिजे की आत्ता मी मंचावर येताना माझी ओळख जी करून दिली ती गणराज्य संघाच्या अध्यक्षा अशी करून दिली, आणि मी गणराज्य संघाची आधी अध्यक्षा म्हणून या मंचावर आले होते आणि गेली 5-7 वर्ष या संस्थेच्या ॲडव्हायझरी पॅनलवर काम करते, सो संस्थेचा भाग म्हणून ही मुलाखत घेत आहे. आणि मी जे प्रश्न आत्ता विचारणार आहे हे प्रश्न काही पत्रकारांचे प्रश्न आहेत जे माझ्यापर्यंत पोचलेले आहेत, काही प्रश्न हे विद्यार्थ्यांचे आहेत जे माझ्यापर्यंत आलेले आहेत, काही प्रश्न सामान्य नागरिकांचे आहेत. त्यामुळे खात्री बाळगा की ही मुलाखत अजिबातच वन वे मॅच निघणार नाही. वन वे मॅच काढणे हा देवेंद्रजी आणि मोदीजींचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्ही त्याचे भागीदार होऊ इच्छित नाही. आम्ही फेअर फेअर लढाई खेळणारे आहोत, सो अतिशय फेअर फेअर मुलाखत होईल. हा प्रश्न असा होता सर की युवा संसद आहे, आपण युवक म्हणून जोडले गेलात, युवक म्हणून आपली सुरुवातीची कारकीर्द आणि बाळासाहेबांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास याच्याशी निगडीत, कारण ही सगळी स्ट्रगलर आणि नवीन सुरुवात करणारी मुलं आहेत, आम्हाला आवडेल एखादी आठवण आपल्याकडून ऐकायला. तुम्ही ज्या नेत्याबरोबर काम करता किंवा तुम्ही जो नेता निवडता आणि तुम्ही जेव्हा त्या नेत्याच्या जवळ असता तेव्हा त्या नेत्याचा विश्वास तुमच्यावरती असावा लागतो आणि तो विश्वास तुम्ही मिळवावा लागतो. सुदैवाने आम्ही तो मिळवला. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या कामाची पद्धत कदाचित माहीत नसेल, पण बाळासाहेब ठाकरे जसे बाहेर तुम्ही चित्र पाहता तसे ते प्रत्यक्षात नव्हते. बाळासाहेब ठाकरे खूप प्रामाणिक मनाचे, सरळ, पोटात एक पोटात एक अशा प्रकारचं त्यांचं नव्हतं. त्यांना नाही बोललेलं आवडत नसायचं. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी सांगितली, तुम्ही ज्याला आदेश म्हणता की बाळासाहेबांचा आदेश नाही, बाळासाहेब सांगायचे. जेव्हा ते बाळासाहेब एखादी गोष्ट आम्हाला उत्स्फूर्तपणे सांगायचे की आपल्याला एक करून घ्यायचं आहे, तेव्हा आम्ही कारणं सांगत नाही, त्यांना कधीच सांगितली नाहीत कारणं. कोणतंही कारण त्यांना माझ्यासारख्या माणसानं सांगितलं नाही. आमचे जे काही वरिष्ठ सहकारी सिंह मनोहर जोशी असतील, आमचे दत्ताजी साळवी होते, वामनराव माडिक होते, नंतर माझ्या बरोबरचे लोक, त्यांना कधीही कारणं सांगितलेली आवडत नव्हती. मी सांगितलं म्हणजे विचारपूर्वक सांगितलेलं आहे आणि तुम्ही हे यशस्वी करून आलं पाहिजे. बरं, त्यांचं असंही नव्हतं जे आपल्या इतिहासामध्ये वेडात दवडले वीर मराठे सात, नाही नाही नाही, तुम्ही परत यायलाच पाहिजे कामगिरी फत्ते करून सुखरूप. हे बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता होणार नाही. नेते खूप आहेत महाराष्ट्रात, आजही आहेत, त्याआधी होते, पण बाळासाहेब ठाकरे एकच. सर, आत्ताचं एकूण राजकारण बघता आणि युवा पिढीचा, जसं मगाशी सांगितलं गेलं की राजकारण म्हणजे वाईट आहे, राजकारण म्हणजे सगळंच खराब आहे, या सगळ्या नवीन युवा पिढीला हे राजकारण, सशक्त युवा पिढीला सशक्त राजकारण उभं करता येईल का? कारण या मंचाचा हेतूच हा आहे की सशक्त राजकारणी तयार झाले पाहिजे, सशक्तपणे संसद चालली पाहिजे. मग आत्ता जी आव्हानं आहेत, म्हणजे ज्याने 8 पक्ष फिरून आलाय असाच माणूस पक्षांतर बंदी समितीचा अध्यक्ष होतो, तर अशा सगळ्या एकूण काळामध्ये, अशा सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतं का की ही युवा पिढी या आव्हानांना पेलू शकेल आणि पेलण्यासाठी आपण यांना काय सांगाल? त्याच्यावर मी सकाळी आज माझं भाष्य केलेलं हेच बोललो मी. म्हणजे अत्यंत भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचा प्रमुख करण्यासारखं आहे. अँटी करप्शन ब्युरो म्हणजे जो सगळ्यात भ्रष्ट अधिकारी पोलीस खात्यामध्ये आहे त्याला अँटी करप्शन ब्युरोचा
प्रमुख करणं अशा प्रकारच्या नेमणूक आहेत. नैतिकता अजिबात राहिली नाही हा याचा अर्थ आहे. मग युवकांनी राजकारणात आणि हम करेसो कायदा आम्ही करू आम्हाला कोण विचारणार. पूर्वी अशा प्रकारे प्रश्न विचारले जात होते आणि ते ऐकणारे राज्यकर्ते होते. तुम्ही अटलजीने ऐकलेलं आहे, अडवाणी साहेब ऐकत होते, आम्ही पाहिलं आहे हे सगळं, व्ही पी सिंग ऐकत होते, राजीव गांधी विरोधकांचं ऐकत होते. काँग्रेस पक्षामध्ये तर परंपराच होती ती की आपल्या विरोधी सूर आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. पण दुर्दैवानं आज आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये हे चित्र राहिलेलं नाही. म्हणजे अजिबात नाही किंबहुना प्रत्येक गोष्ट जी आहे ही लोकशाही विरोधीच करायची ही प्रवृत्ती या राज्यात देशात कधीच नव्हती ना. तुम्ही जेव्हा ही युवा संसद म्हणताय ती युवा संसद का म्हणता का, या देशाला एक संसद आहे. ज्या संसदेमध्ये मी गेले 22 वर्ष आहे पण गेल्या 6 वर्षामध्ये ती संसद वाटत नाही मला. तिथे विचार मांडले जात नाहीत, भूमिका मांडल्या जात नाहीत, फक्त आवाज कसा एकमेकांचा गळा कसा आवळायचा यावरच कारस्थानं सुरू असतात, याला संसद म्हणत नाही. लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर ज्याला आपण म्हणतो ते मंदिर खरोखर राहिलं आहे का? अजिबात राहिलेलं नाही. देशात आपला भारत देशात काय, देशात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही कुठे आहे? सगळ्यात मोठी लोकशाही याच्यावर कोणी चर्चा करत नाही. सरळ सरळ या महाराष्ट्रामध्ये पक्षांतर घडलेलं आहे. एक पक्ष ताकदीच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या दहशतवादाने एक पक्ष फोडला आणि ते दुसऱ्या पक्षात गेले. घटनेचं 10वं शेड्यूल सांगताय की हे डिस्क्वालिफाय अपात्र ठरायलाच पाहिजेत, तरी सुद्धा त्यांना पात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून ते विधानसभा अध्यक्षापर्यंत यंत्रणा जेव्हा राबवल्या जातात आणि परत ज्याने हे सगळं खून केलं आहे, या खुनाला मदत केली आहे, हा साथीदार आहे खुनाचा, त्याला तुम्ही त्या संपूर्ण खुनी महामंडळाचा अध्यक्ष करताय. आज कुठे देशामध्ये लोकशाही? इतकी नकारात्मक परिस्थिती असेल तर अशा नकारात्मक वातावरणात या सगळ्या युवकांनी राजकारणात यावं नाही, यायला पाहिजे. आमच्यासारखी माणसं अजूनही का टिकून आहेत? आम्हाला अशा वाटतंय की हे चित्र बदलायचं असेल तर या नवीन लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, आवाज उठवायला पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे, आपल्या कुटुंबात, आपल्या गावात, आपल्या शहरामध्ये ही जागृती केली पाहिजे. हेच जर त्या गटारात वाहून जायला लागली ही तरुण मुलं, हां उठ सूट हे नारे द्यायचे काही काय चाललं आहे देशामध्ये? तरुणांना नोकरी नाही आहे, रोजगार नाही आहे, विद्यापीठ हे बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने आहेत. या देशाचे प्रमुख म्हणतात पकोडे तळा आणि आमचे लोक टाळ्या वाजवतात परत, त्यांना आनंद वाटतो याच्यामध्ये. हे कोणाला चुकीचं बोलतात असं वाटत नाही आणि ते जर बोलत असतील कोणी अशा प्रकारे तर त्यांना बाजूला केलं जातं किंवा त्यांचा काटा काढला जातो किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो किंवा त्यांना मूर्ख ठरवलं जातं. गेल्या ब्रिटिश काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था नव्हती हे मी सांगतो नेहमी. यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते असं लोक म्हणायला लागले. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, मग ते काँग्रेसच्या वेळेला सांगायचे, या काँग्रेसींपेक्षा इंग्रजी बरे होते. पण आज दुर्दैवानं आम्ही ज्या पक्षासाठी लढत होतो त्या पक्षाच्या बाबतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी आम्हालाही बोलावं लागतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आता आपण उघाने घेतला की एखादा जर माणूस बोलत असेल तर पहिल्यांदा एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा दुसऱ्या टप्प्यावर त्याचा उपहास केला जातो, टिंगल केली जाते, किंवा तिसऱ्यांदा त्याला विरोध म्हणून आयदर त्याला कंडम ठरवलं जातं किंवा त्याच्यावर काही बालंट आणली जातात. अशा सगळ्या स्थितीमध्ये तुमच्यावर टीका प्रचंड होते, अर्थात ती विरोधकांकडून होते. काही लोक अगदीच कधी कधी बिलो द बेल्ट जाऊन सुद्धा बोलायचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या टीका होताना त्याला अत्यंत शिवसेनेवरचा प्रत्येक हल्ला ज्या ताकदीने तुम्ही परतवून लावता तुमची भाषा तेव्हा तितकीच टोकदार होते. आणि मग पत्रकार किंवा ऑफ द रेकॉर्ड लोक असं सांगत राहतात की अरे संजय राऊतांची भाषा फार जहरीली भाषा आहे, फार टोकदार बोलत आहेत ते.
प्रश्न असा आहे सर की ही सगळी जहरीली आणि टोकदार भाषा किंवा ज्या त्वेषाने आपण लढताय, भूमिका मांडताय, पत्रकार म्हणून मांडता की शिवसैनिक म्हणून मांडता? दोन्ही म्हणून मांडतो. बघा, जे मला मी जेव्हा बोलतो, पण मला मी नेहमी विचारतो की मी काय चुकीचं बोललोय मला दाखवून द्या. माझ्या भाषेमध्ये तुम्हाला काय आक्षेपार वाटतंय सांगा. मी आता बोलतोय, मी जे आता तुमच्याशी चर्चा करतोय. आपण एकदा प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि आपण थुंकलात, प्रश्न आहे माझ्याकडे, आणि मग त्याने खूप वादग्रस्तता झाली. चुकीच्या पद्धतीने घेतला. मी म्हटलं माझ्या दातामध्ये काहीतरी अचानक अडकलं. आता त्यांनी ज्याचं नाव घेतलं आणि त्यात थुंकण्याचा काय संबंध आहे का? मग लोकांनी ठरवायचं. बरोबर. त्यात माझ्या भाषेचा काय संबंध आला मला सांगा जरा. अगदी बरोबर. आला का? नाही. कोण थुंकत नाही. जेव्हा बेमानी या देशाशी, राज्याशी आणि समाजाशी करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख होतो, तेव्हा समाज त्यांच्यावर थुंकतोच ना. थुंकायचं ना त्या फुलं फेकायची का? कोणात तुम्ही? तुम्ही या महाराष्ट्राला खड्ड्यात घालायला निघालेला. तुम्ही या मराठी माणसाचं नाव खराब करता या देशामध्ये. जो मराठी माणूस दिल्लीमध्ये अभिमान छाती पुढे काढून चालत होता, ज्याच्यासाठी आमच्या आधीच्या पिढीने आम्ही संघर्ष केला, पुढे करत राहतील, तुम्ही ते सगळं मातीत मिळवून टाकलं. राजकीय मतभेद असू शकतात, राजकीय मतभेद असायला पाहिजे तर लोकशाही टिकेल. यापूर्वी आमच्यावर पण टीका झाली. बाळासाहेब ठाकरेंवर टोकाची टीका झालेली आहे. बाळासाहेबांनी ती सहन केल्या, उत्तर दिले. त्यासाठी त्यांनी मार्मिकचा वापर केला, व्यंगचित्रांचा वापर केला, सामना काढला. त्यासाठी उत्तर देण्यासाठी त्यांनी सामना काढला विरोधकांना, बरं का? त्यांनी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं नाही या महाराष्ट्रामध्ये. सर, तुम्ही कधी राज ठाकरेंचे जवळचे मित्र असता? अजूनही आहे. तुम्ही कधी पवार साहेबांचेही निकटवर्ती? अजूनही आहे. राहुल गांधींशीही तुमचा खूप चांगला स्नेह आहे? कायम राहील. हा एवढा सगळा समतोल हे कसं जमतं तुम्हाला? हे कसं कसं आहे? ओबीसी पण माझा मित्र आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय झालं काय विचार बघा. आम्ही जर या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान हे पाळतो, तर जे आपले राजकीय विरोधक आहेत ना, त्यांच्याशी आधी संवाद ठेवला पाहिजे. मी जेव्हा म्हणतो की मी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे, त्यांच्याकडून मी काय शिकलो? त्यांनी मला आधी सांगितलं की जे आपले टीकाकार आहेत, प्रखर टीकाकार आहेत, त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंची एक सवय होती, ते सगळे वृत्तपत्र वाचायचे. तेव्हा हे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपण आज आहे तो नव्हता. आम्ही त्यांच्याकडे असायचो, बसायचो, त्यांना वाचून दाखवणं, अनेक गोष्टी आम्ही करायचो. ते सगळ्यात आधी बाळासाहेब काय वाचायचे? सगळ्यात आधी बाळासाहेब त्यांच्यावर टीका असलेला अग्रलेख वाचायचे. तो वाचल्यावर ज्याने तो लिहिला आहे टीकाकार, त्याला फोन करून त्याही चर्चा करायची आणि म्हणायची तुम्हाला भेटायला आहे, मग आपण त्या विषयावर बोलू. हे बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर ते काय वाचायचे? वृत्तपत्रात जी पत्रं असतात, वाचकांची पत्र, त्यात वाचकांची वेदना असते, दुःख असतं, टीका असते, ती वाचायची आणि मग त्यातले जे टीकात्मक जे विषय असायचे त्याची ते नोंदी करून त्या त्या संदर्भात आपली भूमिका आपापल्या लोकांना मांडायला सांगायची. टीकाकारांशी चर्चा आपण बोललं पाहिजे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातला वाद, संवाद सगळ्यांना माहिती आहे, तो असायलाच पाहिजे. आताही असेल. आपण ओबीसींचेही मित्र आहात असं म्हणालात. असं आहे की अनेक मुद्द्यांवर जेव्हा ते बोलतात तेव्हा ते त्याच्यामध्ये लॉजिक असतात. तो बॅरिस्टर आहे, तो कायदा शिकलेला आहे आणि जो याने या देशाचं संविधान वाचून काही मुद्दे मांडले, ठीक आहे, ते मला पटत नसतील, पटत नसतील, म्हणून त्याला मी देशाचा शत्रू ठरवणार नाही. याला जोडूनच मग मला असं विचारायचं आहे, अर्थात काही हे कॉमन पीपल कडून आलेले प्रश्न आहेत की वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे मागच्या बैठकीला नव्हते आणि पुढच्या बैठकीला आहे असं आपल्याकडूनही पब्लिक डोमेनच्या व्हिडिओजमध्ये मी आपले स्टेटमेंट ऐकले. वंचित बहुजन आघाडीची, आघाडीबद्दलची शिवसेनेची भूमिका काय आहे आणि पुढची वाटचाल कशी असणार आहे? वंचित बहुजन आघाडी चर्चेला नाही हे काय मी मान्य करत नाही. प्रकाश आंबेडकर हे अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत,
त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केलेला, एक आघाडी स्थापन केली आहे. 2019 साली त्यांना लोकसभेसाठी खूप चांगलं मतदान झालं, चांगले उमेदवार त्यांनी दिले होते. आणि त्यानंतर असं वाटलं की जर आपल्याला या देशावर हुकुमशाहीचा पराभव करायचा असेल तर हे सगळे घटक आपण एकत्र घेतले पाहिजे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेशी आधीच युती झालेली आहे, पण महाविकास आघाडीत त्यांचा सहभाग नव्हता, तो आता त्यांचा सहभाग लवकरच होईल. आणि मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक भागात जाऊन भूमिका मांडतायत, ती भूमिका आणि आमची भूमिका सारखी आहे की या देशामध्ये जी एकाधिकारशाही आहे, संविधानाची जी मोडतोड सुरू आहे, जी दहशतवाद सुरू आहे, तो खतम केला पाहिजे, हे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे अशा प्रवृत्तींना मदत होईल अशा प्रकारची कोणती भूमिका प्रकाश आंबेडकर घेतील असं वाटत नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ते महाविकास आघाडीची ए टीमच असतील, त्यांच्यावर ते म्हणतात ते कोणाची बी टीम वगैरे आहे ते मला मान्य नाही. प्रकाश आंबेडकरांशी आमची अनेकदा चर्चा झालेली आहे, सविस्तर चर्चा झालेली आहे. उद्या महत्त्वाची बैठक आहे आमची, आणि त्या बैठकीला आम्ही त्यांना अगदी अधिकृतपणे सन्मानानं निमंत्रित केलेलं आहे. सर, राज्यातल्या काही मुद्द्यांवर थोडंसं येऊया. मराठा आंदोलकाचा प्रश्न आहे, आणि प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं, आंदोलन सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय तिकडे पोहोचले, मात्र यातली जी संदिग्धता आहे ती संदिग्धता अजूनही संपली नाही की OBC आरक्षणाला हात लागणार नाही, म्हणजे नेमकं काय होईल, मराठा समुदायाला आरक्षण आम्ही देतोय याची फक्त अधिसूचना आहे, तो अध्यादेश नाही, आणि या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सक्रिय झालेत अशी ही चर्चा ऐकायला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काय मराठा आंदोलकांचा एकूण एकनाथ शिंदे साहेबांकडून दिशाभूल होते राज्य सरकारकडून? एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री या क्षणी आहेत, पण मी त्यांना महाराष्ट्राचा नेता मानायला कधीच तयार नाही. ते नेते नाही आहेत महाराष्ट्राचे की त्यांचं ऐकावं. हल्ली चित्र असा या राज्याचं, आम्ही असं मानतो की ते घटनाबाह्य पद्धतीनं त्या पदावर बसलेले. जरी त्यांच्या एकूण ते राहुल नार्वेकर त्यांनी काही निर्णय दिला असला, तरी माझं स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे की ते त्या पदावर अत्यंत बेकायदेशीरपणे विराजमान आहेत, आणि ते स्वतःला नेता सिद्ध करण्यासाठी काय निर्णय घेतील कधी हे मला सांगता येत नाही. मुळात त्यांच्यात ती क्षमता नाही आहे हे सगळं घडवण्याची. म्हणजे वाशीमध्ये ज्या पद्धतीने शिंदे साहेब गेले, मराठा समुदायाचे नेते कुणीही पवार घराण्याशी संबंधित असू शकत नाही, मीच आहे हे नरेटिव्ह कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न होता की अजितदादांना चेकमेट करण्याचा प्रयत्न होता? बघा, हा त्यांचा अंतर्गत काही घोटाळा असेल राजकारणाचा तर त्यातनी पडणार नाही. भुजबळ साहेब असं म्हणतायत की जो काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्याच्यात आम्हाला विचारलंच नाही, त्यांनी त्यांचा त्यांचा घेतला. मी मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं, त्याच्यामध्ये मला एवढंच माहिती आहे, जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते. सरकारची भूमिका मांडत असताना त्यांच्या कॅबिनेटमधला एक सहकारी वेगळी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असेल तर तो त्या सरकारच्या विरुद्ध बंड करतो आहे. अशा वेळेला मुख्यमंत्री त्या मंत्र्याला बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करतो. ज्या अर्थी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची एक भूमिका आहे, मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत, छगन भुजबळ वेगळी भूमिका मांडतायत, याचा अर्थ सरकारमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये बेबनाव आहे. आणि म्हणून माझी त्या मुख्यमंत्री जर खरोखर क्षमतेचे असतील तर अशा प्रकारे बेबनाव करणाऱ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि ते मंत्री भुजबळ आहेत त्यांना बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी राज्यपालांना केली पाहिजे. या मंत्र्यांना मी बडतर्फ करतो आहे, हिंमत आहे तर ते नेते. आपण बेबनाव असा शब्द वापरला, किंवा मग हे ठरवून करतायत एकमेकांना मूर्ख बनवण्यासाठी. तू OBC भूमिका घे, मी मराठ्यांची भूमिका घेतो, आपण दोघांना मूर्ख बनवूया, असं असू शकेल. पण शिंदे साहेब आंदोलनाच्या ठिकाणी गेले त्यावेळेला दोनही उपमुख्यमंत्री गैरहजर होते, म्हणजे शिंदे साहेब या दोघांवरती कुरघोडी करतायत किंबहुना अजितदादा बॅकफुटला जात आहेत का? कुरघोडी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही.
मला एक सांगा, सुषमा शिंदे प्रश्न विचारतात की सूचक बोलतात की मला कळत नाही आहे, पण माझा मुद्दा असा आहे सुषमा अंधारे, एकनाथ शिंदेंच्या संदर्भात तुमची जी भूमिका आहे की ते अवैध पद्धतीनं, आता संजय राऊत साहेबांनी सांगितलं की अवैध पद्धतीनं घटना बाह्य पद्धतीनं ते आता सत्तेमध्ये आलेल्या आहेत, आणि तुमचा मुद्दा असा आहे की आता जनतेच्या दरबारामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत, तर नक्की तुमची भूमिका काय या सगळ्या सरकारच्या विरोधामध्ये जनतेच्या दरबारात दाद मागायची म्हणजे तुम्ही काय करणार आहात? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की विधानसभा बरखास्त करा आणि पुन्हा निवडणुकांना सामोरं जा, या सरकारची हिंमत नाही आहे हे करण्याची. मुंबईसह 14 महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद जर तुम्हाला जनता न्यायालयात किंवा जनतेच्या मनात काय आहे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही निवडणुका, हा एकमेव मार्ग आहे. कोणताही पक्ष धाडसानं सांगणार नाही जा निवडणुका आत्ता घ्या, आम्ही सांगतो घ्या. तुम्ही मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे असेल, 14 महानगरपालिका गेल्या न्यायप्रविष्ट आहे असं एक्सक्यूज देत, आपल्या न्यायप्रविष्ट आहे. तुम्ही कधी न्याय मानायला लागला? तो न्याय व्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे, न्याय व्यवस्था तुमची गुलाम आहे. हां, तुम्ही न्याय आणि न्यायव्यवस्थेच्या गोष्टी करणं हा मूर्खपणा आहे, म्हणजे हे लोकांना मूर्ख बनवताय तुम्ही. तुम्ही आत्ता निवडणुका घ्या, आमची तयारी आहे. जेव्हा आम्ही हे ठामपणे सांगतो तेव्हा आम्हाला माहिती आहे हे घटनाबाह्य पद्धतीनं बसलेलं सरकार आहे, त्यांना जितका वेळ काढायचा आहे तितका ते काढून सत्तेवर राहतील. दरम्यानच्या काळामध्ये कसब्याची पोटनिवडणूक झाली एक पुरावा म्हणून, आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये चिंचवडला पण झाली, पण कसब्याची फार महत्वाची होती कारण कसबा हा भाजपचा बालेकिल्ला, गिरीश बापटांचा बालेकिल्ला. कसब्याच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला, होय, त्याचं तुम्ही कसं विश्लेषण करता? बघा, कसब्याची निवडणूक झाली, महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही जिंकला, ही ज्याला तुम्ही एक 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 चाचणी परीक्षा, लिटमस. त्यानंतर त्यांची गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक घ्यायची हिंमत झाली नाही. आम्ही वारंवार सांगतो ना, गिरीश बापट यांना जाऊन वर्ष होऊन गेलं, जास्तच. विधानसभा कसब्याची हरल्यावर तिथेच बापट्यांच्या जागी पोटनिवडणूक घ्यायची हिंमत त्यांची झाली नाही. चंद्रपूर तिथे सुद्धा एक खासदार आमचं निधन झालं काँग्रेसचे. आमचं म्हणणं आहे पोटनिवडणूक घ्या, पोटनिवडणूक घेतली नाही. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची निवडणूक घेण्याची हिंमत जे सरकार दाखवत नाही ते सरकार घटना पाहिजेचं. तुम्ही कोणत्या पद्धतीनं राज्य करताय, या पद्धतीनं राज्य करणार असाल तर तुम्हाला खाली खेचावंच लागेल. त्यांना कुठलीच निवडणूक घ्यायची नाही आणि तरीही त्यांना कुठलीच निवडणूक घ्यायची नाही आणि तरीही लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र 400 पार, हा आत्मविश्वास कसा आहे? ज्या दिवशी या देशातली जनता रस्त्यावर उतरून ईव्हीएम जाळेल, बरं का, जगात कुठेच ईव्हीएम नाहीये, हा ईव्हीएमचा आत्मविश्वास, हा मशीनचा आत्मविश्वास आहे. भाजपा जिंकत नाही, मशीन जिंकते हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे. मी स्वतः ईव्हीएमचा समर्थक कधी काळी होतो की नाही, आपण विज्ञानाकडे तंत्रज्ञानाकडे जायला हवं हे मी सांगायचो. पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लागले ते लागू शकत नव्हते, मला माहिती आहे. तेव्हा मला वाटलं की गडबड आहे, मलाही वाटतंय गडबड आहे. ईव्हीएम जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही हे माझं आता पक्कं खातं. विरोधकांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला, ईव्हीएम जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते? विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं म्हणणं असं असतं की जेव्हा विरोधक हरतात तेव्हा ईव्हीएम आणि जेव्हा जिंकतात तेव्हा काय? मग ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, हा किडा टाकणारे भाजपवालेच आहेत ना. जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा सगळ्यात आधी ईव्हीएम मध्ये कसा घोटाळा आहे आणि आपण ईव्हीएमच्या विरुद्ध न्यायालयात जायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी किरीट सोमय्या पुढे आले. त्याने शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब ठाकरेंसमोर एक प्रेझेंटेशन केलं, त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि देशभरामध्ये ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम तेव्हा भारतीय जनता पक्ष करत होता. हा भारतीय जनता पक्ष. एक तांत्रिक मुद्दा असा आहे सर की ईव्हीएम वर शंका काँग्रेसही घेतं, आम आदमी पार्टीही घेते, आपणही आता घेत आहात. जर सगळ्या पक्षांना ईव्हीएम वर शंका आहे
तर हे जे सगळे म्हणजे गैर भाजपा असणारे सगळे पक्ष एकत्रितपणे संसदेमध्ये ही भूमिका का उचलत नसतील की अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने पडेंगे आणि बॅलेट पेपरवर सगळं करून झालेलं आहे. निवडणूक आयोगाकडे सर्व पक्षीय बैठका झालेल्या आहेत. पवार साहेब आहेत का याच्यात? निवडणूक आयोग झाला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन आलो, पण या सगळ्या घटनात्मक संस्था एक एक दोन व्यक्तींच्या गुलाम म्हणून काम करणार असतील तर तुम्हाला कसा न्याय मिळेल? आज या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही लोकांची राहिली नसून त्या लोकशाहीला गुजरातचे एक दोन व्यापारी हे त्या लोकशाहीचे मालक झालेले आहेत. अशा वेळेला तुम्ही कसा काय न्यायाची अपेक्षा करता? अजिबात नाही होणार ते. त्याच्यामुळे लोकांचा उठाव आज बांगलादेश सारख्या देशामध्ये सुद्धा शेवटचा देश होता बांगलादेश जिथे EVM होतं, अर्थात त्या EVM भारतातूनच जात होत्या, इथेच बनून जात होत्या कॉन्ट्रॅक्ट. त्यांनी सुद्धा विरोधी पक्षानं आंदोलन सुरू केल्यावर निवडणुका बॅलेट पेपरवरती केल्या. तुम्हाला माहिती आहे का मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा सुरुवातीला सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेट मोजले जातात आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टल मतदान हे कागदावरती असतं. जवळजवळ 199 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. मी मानतो तो ट्रेंड आहे. तो ट्रेंड जो बॅलेट पेपरवरती आला आणि ते मतदान हे देशभरातून होत असतं. शासकीय कर्मचारी असतील, सैनिक असतील, बाहेर गेलेले इतर काही लोक असतील त्यांचं मतदान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असतं. मध्य प्रदेशमधल्या 199 ठिकाणी जवळजवळ काँग्रेस पक्ष त्या ट्रेंडनुसार आघाडीवर होता, पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक म्हणजे EVMचं मतदान झालं तेव्हा तो ट्रेंड कसा बदलू शकतो? ट्रेंड हा ट्रेंड असतो. याच्यावरून मला पूर्ण खात्री पडते की दया कुछ तो गडबड है. मुलाखत अतिशय रंगतदार होतीये, पण मला थोडंसं जरा उत्तरार्ध आणि समारोपाकडे सरकावंसं वाटतंय आणि महत्त्वाचे दोन तीन प्रश्न त्यातले विचारायचे आहेत. त्यातला एक प्रश्न जो सगळ्या पत्रकारांच्या मनातला प्रश्न आहे की सर आपण रोज बोलता आणि रोज नवीन बोलता, आपण जे काही सकाळी बोलता त्याने अख्ख्या दिवसभराचा या सगळ्या पत्रकारांचा अजेंडा सेट होतो. ही रोज पत्रकार परिषद घेण्याची ही अभिनव कल्पना आपल्या मनात कशी काय आली आणि हा रोज नवा अजेंडा जेव्हा आपण सेट करता तेव्हा नेमकी काय डोक्यात काय कल्पना असते सर? एक मी वारंवार याचा खुलासा केला, मी कधीच पत्रकार परिषद घेत नाही. तुम्ही जो सकाळचा उल्लेख करता हा अजेंडा मी सेट करत नाही, पत्रकार सेट करतात. मी जेव्हा सकाळी खाली उतरतो तेव्हा ते माझ्या समोर असतात. पण तुम्ही जे बोलता त्यावर माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठल्या पत्रकाराला फोन केलेला नाही की आज मला बोलायचं आहे. नाही, पूर्वी पत्रकारांना मंत्रालय किंवा असं बीट असायचं, आता पत्रकारांना संजय राऊत हे बीट आहे. हो, हे शिवसेनेचं यश आहे. हे शिवसेनेचं यश आहे की शिवसेनेतल्या एका नेत्याचं बीट बनवलं जातं आणि त्याच्याकडे सकाळी पत्रकारांची ड्युटी लावली जाते. इतकंच नव्हे तर माझी गाडी कुठे गेली तर माझ्या मागे यांच्या 5-10 गाड्या फिरत असतात. ते कुठे जातायत, हे काय करतायत, हे कोणाशी बोलतायत, हे मी असं म्हणतो ही शिवसेनेची ताकद आहे की शिवसेना काय बोलते आहे, शिवसेना काय सांगते आहे, शिवसेना काय विचार करते आहे हे लोकांपर्यंत त्यांना पोचवायचं आहे. पण मी कधीही स्वतःहून पत्रकार परिषद हा प्रकार जो आहे हा केलेला नाही. ते येतात ज्या दिवशी ते यायचे बंद होतील मी नाही बोलणार. मला काय हौस आहे? नाही, मी लिहितो. माझा अग्रलेख सुद्धा बातमी होते रोज. सर, अनेक पक्षांमध्ये अनेक प्रवक्ते असतात, आपण मुख्य प्रवक्ते आहात शिवसेनेचे, आणि जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते आणि नेते असतात काही नॅशनल पॉलिटिक्समध्ये त्याच्या संबंधाने भाष्य करतात तर काही जण स्टेट पॉलिटिक्सच्या संदर्भाने भाष्य करतात. आपण नॅशनल आणि स्टेट दोन्हीवरती तितक्याच ताकदीने अभ्यासपूर्ण भाष्य करता हे ठीक आहे, पण प्रश्न असा आहे की सध्या राष्ट्रीय राजकारणाच्या अजेंड्यामध्ये प्रभू श्रीराम अजेंड्यावर आणणे आणि राज्याच्या राजकारणामध्ये मराठा OBC वाद जाणीवपूर्वक लावून देणे याच्या मागची नेमकी कार्यप्रेरणा भाजपाची काय असेल, काय वाटतंय आपल्याला? भाजपची कार्यप्रेरणा मी मानत नाही. कार्यप्रेरणा हा शब्द जो होता हा आम्ही ज्या भाजप बरोबर काम केलेला आहे आम्ही सगळ्यांनी
बाळासाहेबांच्या वेळेला अटलजी असतील, अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडे असतील, प्रमोद महाजन होते, या सगळ्यांबरोबर बोलता काम करताना कार्यप्रेरणा हा शब्द मी मान्य करतो. आता कारस्थान प्रेरणा आहे, कपट प्रेरणा आहे, त्याला तुम्ही कार्य हा शब्द वापरू नका. हा खूप पवित्र शब्द आहे कार्य. आज मला ते दिसत नाही. आज पावलो पावली या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या कपट आणि कारस्थान हे कधीच नव्हतं. आम्ही खूप वर्ष राजकारण जवळून पाहिलेलं आहे, केलेलं आहे, बरं का. बाळासाहेबांसारखा निष्कपट राजकारण या देशाच्या राजकारणात नव्हतं. निष्कपट म्हणतो मी त्यांना, निरागस, बरं. इतर सुद्धा अनेक राजकारणी आम्ही जवळून बघितले, अगदी वसंतराव नायकांपासून. आम्ही लहान होतो पण बाळासाहेबांबरोबर प्रत्येक ठिकाणी जायची आम्हाला संधी मिळाली. बॅरिस्टर अंतुले असतील, वसंतदादा पाटील असतील, विलासराव देशमुख असतील, राजकारण हे काम मर्यादेपर्यंत केलं. पण 24 तास राजकारणाच्या नावाखाली कारस्थान आणि कपट हे गेल्या 5-10 वर्षामध्ये जे दिसत आहे, ही आपली राजकीय संस्कृती अजिबात नाही, ना देशाची ना आपल्या राज्याची. सुषमा अंधारेंनी मगाशी राम मंदिराचा उल्लेख केला. राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे गेले नाहीत आणि उलट पक्षी काळाराम मंदिरामध्ये त्यांनी पूजा वगैरे त्या दिवशी केली. तर राम मंदिराचं उद्घाटन टाळणं आणि काळारामाकडे जाऊन पूजा करणं याच्यामध्ये काय औचित्य, काय लॉजिक? त्याच्यावर खुलासा मी केलेला आहे. राम मंदिर लढ्यामध्ये सगळ्या निकट शिवसेनेचेही योगदान आहे. आरोपपत्र जर आपण वाचलं त्या संदर्भात, त्यातलं मी एक आरोपी आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर मी किमान 8-9 वेळा हजर राहिलो साक्ष देण्यासाठी. आम्ही तिथे होतो, आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या, पण आम्ही त्याचा भाऊ, आम्ही त्याचं अवडंबर नाही माजवलं. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतून जी रसद पाठवली, जी कुमक पाठवली पुढल्या गोष्टी घडवण्यासाठी, त्या रेकॉर्डवर आहेत. बाळासाहेब ठाकरेंना आरोपी म्हणून लखनौला जावं लागलं. जे प्रमुख आरोपी होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंगल आणि बाळासाहेब ठाकरे, बरोबर. तरीसुद्धा इकडली पोरं म्हणतात भाजपची, तुमचं योगदान काय? आम्ही नुसते फलाटावर गेलो आणि परत नाही आलो. आम्ही तिथे पोहोचलो, आमचे खासदार होते सगळे, त्यांना अटका झाला. सतीश प्रधान आमचे आहे, ते अगदी टोकापर्यंत गेलेले आम्ही पाहिलेले. मला तिथे खडसे वारंवार दिसायचे, एकनाथ खडसे. मी सांगतो ना, काय सांगताय तुम्ही? अशा वेळेला हा कार्यक्रम एका पक्षाचा जर 16 होत असेल तर तिथे आम्ही का हजर राहावं? आम्ही जाऊ ना. त्या तंबूमध्ये राम असताना आम्ही वारंवार गेलो आहे. सगळ्यात जास्त मी गेलो आहे तिथे, आधीही गेलो आहे, नंतरही गेलो आहे, आणि यापुढे आम्ही जाऊ. आम्ही असं ठरवलं की ज्या कार्यासाठी शिवसेनेनं इतकं मोठं योगदान दिलेलं आहे ते मंदिर उभं राहत आहे, आपण तिथे नाही आहोत. पण योगायोग बघा, बाळासाहेब ठाकरेंचं योगदान नाकारलं भारतीय जनता पक्षानं, पण प्रभू श्रीरामानं तारीख कोणती निश्चित केली? तर 22 जानेवारी, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला. आम्ही बाळासाहेबांचा वाढदिवस हा नेहमी 1 दिवस आधी साजरा करतो, अनेकदा 22 आणि 23, 2 दिवस. म्हणजे प्रभू श्रीरामानं सुद्धा काय बुद्धी दिली आणि काय मुहूर्त काढला, तर 22 तारीख बाळासाहेबांचा वाढदिवस 23ला आहे. मग आम्ही ठरवलं की 22 आणि 23 तारखेला आपण प्रभू श्रीरामाच्या संदर्भात जे सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे अयोध्येनंतर, ते पंचवटी आहे, नाशिक आहे, जिथे खरं रामायण घडलं, जिथे रामानं खऱ्या अर्थानं धनुष्याला जो प्रत्यंचा लावला रावणाच्या विरुद्ध, ती जागा तीच आहे जिथे रावणानं शूर्पणखेचं नाक कापलं, ती तीच जागा आहे. आणि अयोध्येत जाण्याआधी राम वनवास संपवून, वनवास संपला तेव्हा भरत रामाला जो घ्यायला आला तो पंचवटीत, आणि रामाचा पहिला राज्याभिषेक झाला तो पंचवटीत, नंतर अयोध्येत झाला. मी त्या अर्थानं राम महाराष्ट्राचा पण राजा आहे. आम्ही ठरवलं इथे करायचं आणि आम्ही तो तिथे 16 साजरा केला. त्या चुकीचं काय आहे? तिथे प्रधानमंत्री होते आणि इथे आमचे उद्धव ठाकरे होते, ठीक आहे ना?
उलटा उलटा जरा प्रश्न विचारायचं म्हटलं तर मुळात राम मंदिराच्या उन्मादाबद्दल बरंच बोललं जातं. किंबहुना मंदिर बांधणं हे काही सरकारचं काम नाही अशी पण टीका केली जाते. त्याला सोमनाथ जीर्णोद्धाराचा आणि पंडित नेहरूंचा संदर्भ दिला जात असतो. मंदिर बांधणं हे सरकारचं काम नाही आहे, बरोबर आहे. बांधलं, न्यायालयाचा आदेश होता त्या ट्रस्टने बांधलं. नरेंद्र मोदी आहे, 11 दिवस उपवास करत बसले. आज काय म्हणे, प्रधानमंत्री सतरंजीवर 8 दिवस झोपणार आहेत. महात्मा गांधींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याला कळलं की देशाच्या 70% जास्त लोकांच्या अंगावरती वस्त्र नाही. तेव्हा त्यांनी वस्त्राचा त्याग केला आणि आयुष्यभर पंचा नेसून फिरले. हे आयुष्यभर सतरंजीवर झोपणार आहेत का? हे नाटकं काय सांगताय तुम्ही? ते थंडपणाने आंघोळ करताना दाखवत होते, लोकांना पाणी नाही आंघोळीला. इथे उपवास केला. 35% बालकं अजूनही कुपोषित आहेत या देशामध्ये आणि 80% लोकांना तुम्ही खायला अन्न नाही म्हणून 5 किलो धान्य फुकट देताय. ही तुमची कर्तव्य आहे. लोकांना भिकारी गेलाय तुम्ही आणि कसली उपवासाची नाटकं करताय. माझं की बाबरी मशीद, त्यानंतरचं राम मंदिर आंदोलन, हे सगळं हा सगळा जर उन्माद असेल तर त्या उन्मादाची सुरुवात करण्यामध्ये शिवसेना पण होती असं म्हटलं पाहिजे का? होती ना, होती. पण त्यानंतर कुठे थांबायचं आम्हाला कळलं. कुठे थांबायचं, कुठे पूर्णविराम द्यायचा हे आम्हाला माहिती आहे. देश तुटेपर्यंत आम्ही ताणलं नाही. हा देश सगळ्यांचा आहे. तो एक काळ होता, एक संघर्ष होता, संघर्षाचं प्रतीक होतं. ते झालं, आम्ही थांबलो आणि परत हा देश एक संघ म्हणून सगळ्यांना घेऊन आम्हाला पुढे जायचं हे ठरवलं बाळासाहेब ठाकरेंनी. आम्ही सगळ्यांनी ठरवलं ते. आणि राष्ट्रीय राजकारणाचा विषय आता निघाला. सकाळची बातमी आपल्या सामना वर्तमानपत्रातली आहे. नितीश कुमारांनी 8व्यांदा पलटी मारली. इंडिया आघाडीला एका अर्थाने खिंडार पडल्यासारखी अवस्था झालेली आहे अशी विरोधकांना बोलण्याची संधी मिळाली. या सगळ्यांमध्ये आम आदमी पार्टी असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळ्याच वेगवेगळ्या प्रादेशिक पक्ष असतील, या सगळ्यांना एकत्रित ठेवण्यात आपणही इंडिया आघाडीच्या याच्या शिल्पकारांपैकी एक आहात. भाजपाच्या अजस्त्र ताकदीपुढे जर असं हे तोडाफोडीचं जर राजकारण सुरू असेल तर इंडिया आघाडी कसा काय टिकाव धरेल आणि त्याचा रोडमॅप काय असेल? मुळात नितीश कुमार ही फार मोठी ताकद आहे असं मी कधीच मानत नाही. नितीश कुमार बिहारचे नेते आहेत, ओव्हररेटेड नेते आहेत, ओव्हररेटेड. आणि मी कालही सांगितलं की या वर्षभरात 2 वर्षात त्यांनी 3 वेळा पक्ष बदलला. तिथे फक्त विरोधी पक्ष बदलतो, सरकार तेच असतं. इतर ठिकाणी सरकार बदलतं, इथे विरोधी पक्ष बदलतो फक्त. बघा, खिंडार बिंडार काय पडलेलं नाही. नक्कीच भारतीय जनता पक्षाला आनंदाचा उकाळा फुटलेला आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वस्त्रहरण कोणाचं झालं असेल तर भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे. हे जे त्यांच्याबरोबरचे एक उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी शपथ घेतली डेप्युटी सीएम म्हणून, सम्राट चौधरी, ते काही महिन्यापूर्वी असं म्हणाले होते, जर नितीश कुमार परत सत्तेत आले तर माझी पगडी उतरवेन मी. आज 30 पगडी घालून ते नितीश कुमार बरोबर शपथ घेताना लोकांनी पाहिजे. असे शब्द आपल्याकडे देवेंद्रजींनी घेतले होते आणि एकनाथ शिंदे, हो मी लग्न करणार नाही म्हटले होते. अमित शहा गृहमंत्री, काही झालं तरी नितीश कुमारला परत दारात उभा करणार नाही. हात जोडून गुडघे टेकून आले तरी नितीश कुमार आणि भाजपशी युती होणार नाही. हे प्रश्न लोकांनी ह्या लोकांना विचारायला पाहिजे, नितीश कुमारला नाही. नितीश कुमारचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे आम्हाला माहिती आहे. आमच्या अनेकदा बैठकात आम्ही ते पाहिलं आहे की त्यांनी बोलू नये. आम्हाला असं वाटायचं की बाबा त्यांनी आता जास्त बोलू नये. वयानुसार बघा, ही शारीरिक विकलांगता असते, मानसिक विकलांगता असते, ही अनेकांच्या बाबतीमध्ये आम्ही अनुभवलेली आहे. नितीश कुमारांनी एक निर्णय घेतला, याचा अर्थ बिहार हातातून गेलाय का? नाही. उलट तेजस्वी यादव बरोबर इतर काही लहान पक्ष अधिक मजबूतीने एकत्र आले
आणि नक्कीच ती बिहारमधली लढाई पुढे नेते. बिहार हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक राज्य आहे. बिहारच्या DNA मध्ये राजकारण आहे. तुम्ही पहा, बिहारमधून इतके लोक निवडून गेले आणि मोठे मोठे नेते झाले. महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते बिहारमधून निवडून यायचे. मधुलिमये हे बिहारमधून निवडून यायचे. जॉर्ज साहेब म्हणजे जॉर्ज फर्नांडिस हे बिहारमधून निवडून यायचे. लोकांनी तिथे विचाराला महत्त्व दिलं. लोकांनी असे जे लोक आहेत नितीश कुमार सारखे, त्याला नंतर अडगळीत टाकलेलं आहे. नितीश कुमार 2024 निवडणुकीनंतर राजकारणात नसतील हे मी खात्रीनं सांगतो. गैरभाजपाई सगळे पक्ष एकत्रित येत आहेत, मात्र इंडिया आघाडीमध्ये ईशान्येकडील विशेषतः ज्या नॉर्थ ईस्ट पार्टीज आहेत, रिजनल पार्टीज, त्यांचं अजूनही म्हणाव्या तशा त्या जोडल्या गेल्या नाहीत. काय कारण असेल असं वाटतं? मला असं वाटत नाही. नॉर्थ ईस्टमध्ये हे जे लहान राज्य आहेत, मग 9 राज्य आहेत साधारण, ते आसामसह, ज्याला आपण 7 सिस्टर्स म्हणतो, पण ते आता 9 राज्य झालेली आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. त्यांची लोकसभेची ताकद कमी आहे. एखाद्या राज्यामध्ये एकच खासदार आहे तर कुठे 2 आहेत, मणिपूरला 2 आहेत तर सिक्कीमला 1 असेल, तरीही आसाम वगैरे पकडून तो आकडा 30 आसपास साधारण जातो. त्यांचे स्वतंत्र काही प्रश्न आहेत आणि त्यांच्या रिजनल पार्टीज ज्या असतात त्या दिल्लीत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाशी कायम संधान बांधून आपलं राजकारण करतात, कारण त्यांची ती गरज आहे. निधी असतो, पैसे असतात, लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे. ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबर ते लहान लहान पक्ष उभे राहतात. ते काँग्रेसबरोबर सुद्धा होते कधी काळी, ते VP सिंग बरोबर सुद्धा आम्ही असताना पाहिलेलं आहे. आणि भविष्यात असं वाटलं की इंडिया येते आहे सत्तेवरती तर ते इंडियाबरोबर असतील. आसाम म्हणजे नॉर्थ ईस्ट नाही. किंवा आसामचा सध्याचा जो सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आहे तो काय नॉर्थ ईस्टचं प्रतिनिधित्व करत नाही, लक्षात घ्या. याला जोडून फक्त एक मुद्दा आहे की आता ज्याप्रमाणे ईशान्येचा मुद्दा झाला, पुढचं नॅरेटिव्ह हे दक्षिण विरुद्ध उत्तर असं असणार आहे का बऱ्यापैकी, दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत? याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की उत्तरातल्या आम्ही बहुसंख्य जागा जिंकू आणि सत्तेवर येऊ. त्यांना असं वाटतं उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्य आम्ही पूर्णपणे ताब्यात घेऊ. ठीक आहे, त्यांनी पूर्णपणे ती राज्य ताब्यात घ्यावी, पण हा देश आहे ना 140 कोटी लोकसंख्येचा, 36 राज्य आहेत लहान मोठे. पश्चिम बंगालचं काय करणार? कर्नाटक कोणत्या दिशेने चाललंय? केरळ कोणत्या दिशेने चाललंय? महाराष्ट्राची दिशा काय आहे हे आधी आपण तपासून पाहिलंय का? बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि नितीश कुमारला या वेळेला यश मिळताना कठीण आहे. आणि ज्या पद्धतीचं अलायन्स उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि काँग्रेसने आता केलं आहे अत्यंत समजदारीने, त्याच्यामध्ये काँग्रेसच्याही जागा वाढतील आणि अखिलेशच्याही जागा वाढतील हे याची मला पूर्ण खात्री आहे. तेलंगणा आता आलं आहे, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे, दिल्लीमध्ये 7 जागा आहेत. मी सांगतो पंजाबमध्ये काही होऊ द्या, पण भारतीय जनता पक्ष जिंकणार नाही तिथे. तिथे आप जिंकेल किंवा काँग्रेस जिंकेल. आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचा अलायन्स होत आहे. 4-3 किंवा 5-2 जे काय व्हायचं आहे दिल्लीमध्ये या 2 पक्षाचं 100% युती होते आणि हे एकत्र निवडणुका लढतात. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी काँग्रेसला आव्हान देऊन उभी आहे, तिथे BJP नाही जिंकणार. हे सगळे आम्ही एकत्रच येणार शेवटी. आज भारतीय जनता पक्ष 220 वर थांबलाय. आत्ता निवडणुका घ्या, 220 पुढे भारतीय जनता पक्ष या क्षणी नाही आहे, ते 400 पार. हे लोकांमध्ये परसेप्शन तयार करतात की आम्हीच येतोय, मग आम्हालाच पैसे द्यावे उद्योगपतींनी, आम्हीच येतोय. हे परसेप्शन आहे. मोदी की गॅरंटीचं परसेप्शन तयार करते की मोदी की गॅरंटी भाजपा जेव्हा असं परसेप्शन तयार करते त्यावेळेला शिवसेनेचं परसेप्शन काय असणार आहे? शिवसेनेचा महाराष्ट्रातला 2024 निवडणुकीचा रोडमॅप कसा असणार आहे? आणि जर ते मराठा OBC वाद लावत असतील, कुठेतरी मीरा भाईंदर माळशिरस इथे दंगली होत असतील, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा अजेंडा म्हणून किंवा जाहीरनामा म्हणून कोणते मुद्दे घेऊन पुढे जाईल? कारण हे युवकच आपले मतदारसुद्धा असणार आहेत.
आमचा अजेंडा राहुल नार्वेकरनी सेट केलाय. अजून काय पाहिजे? या महाराष्ट्रात ज्या प्रकारची बेईमानी झालेली आहे, ही बेईमानी गावागावात घराघरात पोहोचली आहे. मग शरद पवारांच्या बाबतीत असेल, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असेल, एक सांगतो तुम्हाला मी, लोकांनी फार हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही गावात जाऊन विचारा, ज्याने आयुष्यात कधी शिवसेनेला मत दिलं नसेल तोही सांगतोय हे बरोबर घडलेलं नाही आहे. बघा, रोटी, कपडा, मकान, एज्युकेशन, आरोग्य हे विषय आहेतच, त्यावर प्रत्येकालाच काम करायचं आहे आणि आम्ही करूच. पण हा संपूर्ण प्रकार गेल्या 1.5 वर्षात जो या राज्यात घडला, त्यापेक्षा परसेप्शन वेगळं कुठलं असू शकत नाही. ही निवडणूक आम्ही सगळे ह्यात परसेप्शनवरती जिंकणार, लोकसभासुद्धा आणि विधानसभासुद्धा. समारोप करताना, खरं म्हणजे आता समारोपाचा विचारला पाहिजे प्रश्न, तुम्ही वारंवार बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख खूप वेळा आपल्या या मुलाखतीमध्ये केला, एकूण शिवसेना कशी बद्दत केली त्याचा उल्लेख केला, स्थित्यंतर शिवसेनेची की तुम्ही बरीच बघितली. एक मला सांगा की अनेक वेळा शिवसेना संपेल असं म्हटलं गेलं, म्हणजे जेव्हा राज ठाकरे उभे राहिले, मनसे स्थापन झाली, तेव्हा शिवसेना संपली असं म्हटलं गेलं, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा झंझावात होता, तरीही विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे वेगळे उभे राहिले, तेव्हा शिवसेना संपेल असं म्हटलं गेलं. 2019 जेव्हा शिवसेनेनं काँग्रेस बरोबर अलायन्स केली, तेव्हा शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. आता शिवसेना पक्ष फुटला, उभी फूट झाली, झाडी, डोंगर, हाटील असा सगळा प्रकार झाला, त्यानंतर शिवसेना संपली असं म्हटलं गेलं. तरी शिवसेना अद्यापही अभेद्य आहे असं तुम्ही कायम सांगत असता, ही काय शिवसेना आहे, ही काय ताकद आहे? चालूच आहे, इनकमिंग चालूच आहे. इनकमिंग आउटगोइंग ह्याच्यावर शिवसेनेचं अस्तित्वच नाही आहे. शिवसेनेची जी मुळं आहेत ना, हे जे झाडं, पानं, डोंगरवाले जे आहे, हे पानगळ आहे, कोणतरी हलवतं तेवढं पडून जातं. मुळं आहेत, फांद्या आहेत. इतके वर्ष आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष काय उगाच उभा केलाय, बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष काय इलेक्शन कमिशनला विचारून उभा केला काय, बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष काय मोदीला विचारून उभा केला? इलेक्शन कमिशनला विचारलं नाही म्हणून पंचायत झाली ना परवा? नाही विचारू द्या, जो आहे तो पक्ष आम्ही पुढे घेऊन गेलोय ना. हे लोक इतके ऐकतायत, त्यांचा अंतरात्मा काय सांगतोय पहा. कोणाची शिवसेना खरी आहे, कोण मुळाचा प्रश्नच उद्भवत नाहीये. चोर आणि लफंग यांना या राज्याचे प्रतिष्ठा मिळणार असेल तर आमच्यासारख्या लोकांनी घरी बसायला पाहिजे, पण आम्ही घरी नाही बसलो. आम्हाला माहिती आहे लोक आमच्या पाठीशी. बाळासाहेब ठाकरेंवरती जी श्रद्धा लोकांची आज इतक्या वर्षानंतर आहे ना, हा एक चमत्कार आहे. राजकारणात अनेक मोठे मोठे नेते आले, अंतर्धान पावले, गेले, त्यांच्यावर पक्षाने उभे राहिले. आजही आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका, बाळासाहेब ठाकरे हे घेऊन पुढे जातोय, उद्धव ठाकरे आम्ही घेऊन पुढे जातोय. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना आहे. हा साधा प्रश्न आहे. जे पण व्यक्तिगत करिश्माशिवाय शिवसेनेकडे काही विचार, आयडियोलॉजी काय आहे, काय असं मग मोदीकडे काय आहे, देवेंद्र फडणवीसकडे काय आहे, आणि एकनाथ शिंदेकडे काय आहे? एक लक्षात घ्या की तुम्ही त्यांची तुलना नाही करू शकत, तुलना करत. तुमचं वेगळेपण काय? माझं वेगळेपण माझ्या पक्षाचं असं आहे की आम्ही आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कधी सोडला नाही. आम्ही नुसतं राम राम करत बसलो नाही, तर हाताला काम द्यावं आमची भूमिका. या देशात, या राज्यामध्ये जर कोणी या देशाच्या संविधानावर हल्ला करत असेल तर छातीचा कोट पुढे करून आम्ही उभं राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका कायम राहिलेली आहे. आणि हा 18 जातीचा महाराष्ट्र, बाळासाहेबांचं शिवसेना स्थापन करतानाचा जो मंत्र होता तो आम्ही आजही पुढे नेतोय, तो कायम आहे. कितीही जातीची इथे भांडणं होतात, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, 92 कोळी 96 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, हे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा, हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना स्थापन करण्यामागचा खरा अजेंडा होता, आणि तो अजेंडा आमचा आजही चालू आहे. काही प्रश्न विद्यार्थी इथे लाईव्ह विचारत आहेत, आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे आपल्याला काही विचारायची.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधी आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगायचं. प्रश्न विचारलेत आपण, यापेक्षा काय वेगळं आहे? बरं घ्या, ऐन वेळेला सुचले असतील काही. हॅलो, नमस्ते, मी गणेश दत्तात्रय दासपरकर, तालुका राजगड, जिल्हा पुणे. माझा प्रश्न आदरणीय संजयजी राऊत साहेब आपणास आहे. सध्याच्या राजकारणात पक्षनिष्ठा खूपच ढासळली आहे असे वाटत नाही का? पक्षनिष्ठा ढासळली आहे असे वाटते. पक्षनिष्ठा ढासळली, आता हे तुम्ही रोज पाहताय. बिहारमध्ये काल आपण पाहिलंय, महाराष्ट्रात आपण पाहिलंय. पक्षनिष्ठा ढासळली असली, पक्षनिष्ठा, तरी आजही निष्ठेला महत्व आहे, लक्षात घ्या. या राज्यामध्ये आजही निष्ठा महत्वाची आहे. आणि ही निष्ठा जी आहे, हा विचार जो आहे, हा घेऊन जाणारे आजही जे लोक असतात ते पुढे जातात आणि असंख्य लोक त्या प्रवाहात सामील होतात. पक्षनिष्ठा आणि वैचारिक निष्ठ्यात फरक आहे. शिवसेना हा पक्ष कायम निष्ठेच्या पायावर उभा राहिला. आमच्याकडे काय आत्ताच लोक सोडून गेले का? बाळासाहेब ठाकरे असताना लोक सोडून गेले, मोठे मोठे राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, भुजबळ गेले, त्याच्या आधी गेले. पण त्याच निष्ठेच्या ताकदीवरती पक्ष उभा आहे. इतर सुद्धा पक्ष, काँग्रेस पक्ष संपला का? नाही ना. काँग्रेस पक्षाविषयी आजही मोदीला भीती वाटते ना, कारण आजही निष्ठावंत असंख्य लाखो कार्यकर्ते त्या पक्षाच्या प्रवाहात सामील आहेत. त्याच्यामुळे पक्षनिष्ठा आणि निष्ठ्यात फरक आहे. मी श्वेता फडतरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा प्रश्न संजय राऊत सर यांच्यासाठी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखरच निर्भीडपणे काम करतोय का? लोकशाहीचा चौथा स्तंभ हा निर्भीडपणे काम करण्याचं सध्या फक्त नाटक करतोय. पण मोदी समोर आला की हा स्तंभ असा असा वागतो असा वागतो. म्हणजे जसं अडवाणी साहेबांचं एक फार सुंदर वाक्य आहे आणीबाणीमध्ये, इंदिरा गांधींनी असं म्हणतात की वृत्तपत्रांवरती बंधनं लादली, सेन्सॉरशिप लादली. त्यात फार तथ्य नव्हतं. आमच्या मार्मिकलाही टाळं लावलं होतं त्यावेळेला. मार्मिक बाळासाहेब ठाकरेंचं आम्ही तर काँग्रेसला पाठिंबा दिला होता. विनोबा भावे काँग्रेसचे इतके मोठे थोर नेते आहे, त्यांच्यावर पण धाडी पडलं आणि त्यांच्याकडून निघणारे वर्ध्यातून मुखपत्र त्यांच्या आश्रमाचे तेही बंद केलं होतं. तर आपला जो प्रश्न आहे चौथ्या स्तंभाचा, की काय म्हटले ते, लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो भूमिका नीटपणे पार पाडतो? हा, निर्भीडपणे. शेवटी अडवाणी असं म्हणाले तेव्हा की इंदिरा गांधींनी फक्त थोडं वाकायला सांगितलं, आपण लोटांगणं घातलीत. वृत्तपत्रांच्या बाबतीत तेव्हा त्यांचं ते स्टेटमेंट आहे आणीबाणीमध्ये. इंदिराजींनी आपल्याला वृत्तपत्रांना किंवा चौथ्या स्तंभाला थोडं वाकायला सांगितलं, पण आपण थेट लोटांगण घातलं. आताही साधारण मी असं म्हणतो की त्याच पद्धतीचं आहे. त्यातूनही अशी अनेक वृत्तपत्रं आहेत, अशा अनेक लेखण्या आहेत ज्या ठामपणे खंबीरपणे लढतायत, लिहितायत, बोलतायत, काम करतायत. आणि मला वाटतं तो या देशासाठी, लोकशाहीसाठी आशेचा किरण आहे. सर, आणि हा किरण, ही किरण कधी विझणार नाही. त्याला जोडून मला म्हणजे काय होतं की जेव्हा पत्रकार प्रो एस्टॅब्लिशमेंट काही लिहितात त्यावेळेला ते गोदी मीडिया असतात, जेव्हा ते अँटी एस्टॅब्लिशमेंट सांगतात तेव्हा ते चाय बिस्कुट असतात. त्यांनी कुठे जावं हा खरंच म्हणजे इधर चला मी उधर चला असं करावं कसं होतंय. परंतु काही खरंच लोकशाहीवर चालावी इतक्या ताकदीची सुद्धा वृत्तपत्र आहेत ना, लोकशाही चॅनलमध्ये बंद पडलं सर. आणि लोकशाही बंद कशाला पडत आहे? बंद पाडलं बघा, मी माझ्या आयुष्याची सुरुवात जी आहे ही इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातून केली. मी लोकसत्तेत होतो, लोकप्रियचं काम केलं. आणीबाणीचा काळ आम्ही पाहिला आहे. रामनाथ गोयंका होते, रामनाथ गोयंका त्या वृत्तपत्राचे चेअरमन होते. मला अजूनही आठवते आणि मी पाहिलेलं आहे. हा जो एक सिनेमा आला होता मध्यंतरी, झुकेगा नाही, कुठला तो सिनेमा, पुष्पा,
रामनाथ गोयंकाचा तो डायलॉग आहे, इंदिरा गांधी समोर झुकेगा नाही, त्यांच्या वृत्तपत्रांवरती आमच्या समोर धाडी पडत होत्या. तेव्हा ईडी नव्हतं, सीबीआय आलं होतं, फेमा होतं. एकाच वेळेला एक्सप्रेस टॉवरवर 200 धाडी पडल्या. रामनाथ गोयंका म्हणाले, या वृत्तपत्राची चावी मी समुद्रात फेकेन बाजूच्या, पण मी झुकणार नाही. होते ना काही लोक असे, अनेक लोक या देशामध्ये ज्याने वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यासाठी त्या त्या वेळच्या राज्यकर्त्याविरुद्ध संघर्ष केलेला आम्ही पाहिलेला आहे. मग अशा वेळी जेव्हा लोकशाही सारखं एखादं वृत्तपत्र अडचणीत येतं, एखादं चॅनल अडचणीत येतं, जे खूप ठासून भूमिका मांडणार आहे, त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी विशेषत त्या चॅनलसाठी चॅनल म्हणून नाही तर लोकाभिमुख आहे म्हणून काही भूमिका घेतली पाहिजे, भूमिका लक्षाला घ्यायला पाहिजे. आम्ही जेव्हा बाळासाहेब ठाकरे असताना आमच्या लोकांचा काही पत्रकारांवरती हात पडला होता, बरं का? पण तेव्हा देशभरातले पत्रकार आले मुंबईत आणि शिवसेना भवनासमोर धरणं धरून बसले. आज त्यातले अनेक लोक मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. वृत्तपत्रांवर हल्ला, वृत्तपत्रांवर हल्ला, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या लोकांनी हल्ला केला. सगळे मोठे या देशातले संपादक पत्रकार हे शिवसेना भवनासमोर तंबू टाकून दिवसभर बसले होते. मग आता लोकशाही या वृत्तवाहिनीवर ज्या प्रकारचं बंधनं आली, तो वृत्तपत्रावर हल्ला नाही. आम्हाला रोज उठून कोर्टात जावं लागतं प्रत्येक वेळेला, हा वृत्तपत्रावर हल्ला नाही. तेव्हा कुठे गेले हे सगळे लोक? आज ते त्या पदावर आहेत ठिकठिकाणी, पण सत्ताधारी आणि पक्ष हे बघून तुमचा हल्ला ठरतो का वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचा? नाही ना. लोकशाहीवर ज्या प्रकारची बंधनं घातली गेली, त्यांना ब्लॅकआउट केलं गेलं एक महिन्यासाठी, दीड महिन्यासाठी, या मागची कारणं शोधली पाहिजे. त्यांनी सत्य दाखवायचा प्रयत्न केला असेल आणि म्हणून ही बंधनं असतील, तर या देशातल्या देशातल्या मीडियाने उभं राहायला पाहिजे होतं त्यांच्या पाठीशी. थँक्यू सर. एक अगदी शेवटचा प्रश्न विचारतोच, कारण तो अनेक जण भाकीत करतात, अनेक जण भाकीत करतात, भविष्य वर्तवतात. संजय राऊत शिवसेना बुडवणार, करतायत त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं? 40 वर्ष करतायत, पण प्रत्येक वेळेला त्या शिवसेनेच्या संकटाच्या संघर्षाच्या काळात मीच पुढे असतो. ते भाकीत करणारे लोक पक्ष सोडून जातात आणि मग निष्ठावंतांवरती बोट दाखवतात. त्यांना निष्ठावंतांची अडचण होते, कारण त्यांना काहीतरी कारण हवं असतं. आम्ही पक्ष का सोडला? एकनाथ शिंदेनी पक्ष का सोडला? कारण विचारा. त्याच्याबरोबर गेलेल्या 40 लोकांनी पक्ष का सोडला? खरं बोलावं त्यांनी. हे डरपोक लोक सगळे पळपुटे, घाबरून पळाले. आम्ही नाही पळालो, मग संजय राऊत पक्ष बुडवणार का? तुम्ही बुडवायचा प्रयत्न करताय, तो आम्ही वाचवला. आम्ही पक्ष वाचवत राहिलो. आम्ही त्या वादळात आणि लाटेत आमचे ओंडके बुडाले नाहीत. आम्ही आमची नौका किनाऱ्याला लावायचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, ही फार चांगली महत्वाची मुलाखत होती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.